इयत्ता 4वीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण गेल्या वर्षी म्हणजेच इयत्ता 3 मध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला याची थोडक्यात उजळणी करूया. इयत्ता 4वी मध्ये आपण छान छान धडे, कविता, समानार्थी शब्द, शब्दांची दहीहंडी, प्रश्न तयार करणे, त्यानंतर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, उतार आकलन, चित्रवर्णन, निबंध लेखन यांसारख्या विविध घटकांचा अभ्यास केला. मग यावेळी वर्षी देखील आपल्याला याच घटकांबरोबरच इयर अन्य नवीन घटकांचा देखील अभ्यास करावायचा आहे. आता तुम्हा सर्व मुलांना फिरायची आवड नक्कीच आहे, हो की नाही? आता या कोरोनामुळे आपल्याला फिरावायला जरी पडता येत नसेल तरी मनातल्या मनात, त्याचबरोबर टीव्ही बघता बघता तुम्ही खूप ठिकाणी मनातल्या मनात फिरून येते की नाही? व स्वप्नात वेगवेगळी स्वप्न पडतात तुम्हाला आणि त्या स्वप्नांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे समुद्र किनारी असेल, गार्डन मध्ये असेल, अजून कुठल्या एका छान ठिकाणी असेल फिरून येतात, हो की नाही? मग त्याचप्रमाणे एक मुलगी आहे, ती मुलगी सुद्धा जंगलात गेली आणि जंगलात गेल्यानंतर ते जंगल तिला किती आवडतं आणि त्या जंगलात ती कोणकोणत्या गमती जमती करते याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. मग अशाच अर्थाची एक कविता आज अभ्यासणार आहोत. आपल्या कवितेचे नाव आहे रानवेळी आणि आपल्या कवितेचे कवी आहे तुकाराम धांडे. सगळ्यांकडे मराठीचं पुस्तक असेलच, आता सर्वांनी पुस्तक उघडायचं आहे आणि पान नंबर 1 सर्वांनी उघडलं पुस्तक पान नंबर 1 आणि आपल्या कवितेचं नाव आहे रानवेळी. आज आपण या कवितेचा पूर्वार्थ पाहणार आहोत आणि पुढच्या तासाला या कवितेचा उत्तरार्थ पाहणार आहोत. सर्वांनी पुस्तकात लक्ष द्यायचे. पोट डोंगरा व भाळली त्याच्या नादी लागली, अख्ख्या रानात पांगली ओर डोंगरा व भाळली, रान गवताची फुल तिच्या कानामधील डोल, अन चाईचा मोहर गळ्यामधी गळस, अहो टंटळी फुलली तिच्या नाकामधील फुली, अन बोरांडीची फुल तिनं केसात माळली ओर डोंगरा व भाळली. तर इथपर्यंत आज आपण बघा, पोर म्हणजे मुलगी, पोर म्हणजे मुलगी, पोर डोंगरा व भाळली, भाळली म्हणजे मोहित पडणे, भुलणे. इथे बघा एक नवीन शब्द आला आहे भाळली. भाळली म्हणजे भुलली. पोत डोंगरा व भाळली त्याच्या नादी लागली. आता पोत म्हणजे मुलगी, ही मुलगी कुठे गेली आहे? जंगलात गेली आहे आणि हे रंगीबेरंगी जंगल, त्या जंगलातील विविध फुलं, फळं, पक्षी, प्राणी हे सर्व पाहून तिला खूप आनंद झालेला आहे. आणि बघा, तुम्ही पण आता एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर किंवा एखाद्या खेळण्यांच्या दुकानात गेल्यानंतर सर्व खेळणी बघत बसतात, हो की नाही? मग कोणतं खेळणं घेऊ, कोणती गाडी घेऊ असं होतं, हो की नाही? मग त्याचबरोबर ही मुलगी सुद्धा कुठे गेलेली आहे? जंगलात गेलेली आहे, डोंगरावर गेलेली आहे आणि ते डोंगर पाहून ती त्या डोंगराला, ते डोंगर, तो परिसर, ते जंगल तिला खूप आवडलेला आहे. अख्ख्या रानात पांगली पोर डोंगरा व भाळली. आता अख्ख्या रानात, अख्ख्या म्हणजे संपूर्ण, पूर्ण, एखादी पूर्ण गोष्ट. अख्ख्या रानात पांगली, रान म्हणजे जंगल, वर. पांगली, पांगली म्हणजे पसरणे किंवा संचार करणे, सर्वत्र फिरणे, हे नवीन शब्द आला आहे पांगली. आहे
सांगा बहुते फुलांची नावं. बरोबर, गुलाब, चमेली, चंपा, जाई, मोगरा, कमळ असे विविध फुलं आहेत. ओके नाही, मग ही फुलं किती छान छान दिसतात की नाही, तुम्हालाही आवडतात की नाही वेगवेगळी फुलं पाहायला, त्यांचा वास घ्यायला. ओके नाही, मग तसंच या जंगलात देखील जी फुलं आहेत ती फुलं या मुलीला खूप आवडलेली आहे. आणि ती फुलं तिने काय केलेली आहे, आता काही त्या मुलीने काय केलेलं आहे, त्या फुलांचे फुलांपासून आपण काय काय तयार करतो, हार तयार करतो. ओके नाही, गजरा तयार करतो किंवा काही फुलं आपण असेच केसात मारतो. त्याचप्रमाणे या मुलीने काय केलेली आहे, ती फुलं ज्या जंगलाची फुलं आढळलेली आहे ती फुलं काढून तिनं ती कानामध्ये घातलेली आहे. मुली घालतात तरी कानातले वेगवेगळ्या प्रकारचे कानातले घालायला त्यांना आवडतात. त्याचप्रमाणे ह्या मुलीने देखील काय केलेलं आहे, जंगलात जाऊन जंगलातली जी फुलं आहे ती फुलं काढून तिने कानामध्ये ढोल कानातल्याप्रमाणे ती कानात घातलेली आहे. अनंत साईचा मोहर गळ्यामंदी गळस. साई, साई हे काय आहे, एक वेलीचं नाव आहे. साई म्हणजे काय, एक वेल. मोहर, मोहर माहितीये आता आंब्याचा सीझन आहे. ओके नाही, मग आंब्याला आंबे येण्यापूर्वी आंब्याच्या झाडावर जी फुलं येतात त्याला काय म्हणतात, मोहर. अन्न चाईचा मोहर, चाई या फुलाला किंवा या फुलझाडाला काय आलेला आहे, मोहर आलेला आहे. गळ्यामंदी गळसर आणि तिने काय केलेलं आहे, ही फुलं चाईची जी फुलं काढून काय केलेली आहे, गळ्यामध्ये त्यांचा हार घातलेला आहे. अहो टणटणी फुलरी तिच्या नाकामंदी फुली. गळ टणटणी, टणटणी हे सुद्धा काय आहे, एका फुलझाडाचं नाव आहे. बारीक फुलांची एक ती वनस्पती आहे टणटणी. आता ह्या जंगलात कोणकोणती फुलं, रान फुलं आली, जंगलात आढळणाऱ्या फुलांना काय म्हणतात, रान फुलं. आता इथे कोणकोणती रान फुलं आढळलेली आहे, तर चाई आहे, टणटणी आहे. ह्या टणटणी ही जी बारीक फुलांची वनस्पती आहे, फुलझाड आहे, ते काय केलेलं आहे तिने, त्या टणटणीला तिने नाकामध्ये, मुली ज्याप्रमाणे नाकामध्ये फुली घालतात की नाही, त्याप्रमाणे ही टणटणी तिने नाकामध्ये घातलेली आहे. अन बुरांडीची फुलं तिने केसात माळली. आता नवीन ते फुलझाड फुलाचं नाव आलेलं आहे, त्याचं नाव काय आहे, बुरांडी. आता बुरांडी हे फुलझाड आहे आणि त्या फुलझाडाचा रंग कोणता असतो, त्या फुलांचा रंग पिवळा असतो, बुरांडी. बुरांडी म्हणजे पिवळ्या फुलाची वनस्पती. रानवेढी या कवितेतील पुढील शब्दार्थ तुमच्या मराठीच्या वहीत लिहा. तसेच तुम्हाला जी अभ्यासपत्रिका दिलेली आहे त्या अभ्यासपत्रिकेत पुढील स्वाध्याय पूर्ण करा.
धन्यवाद.